नमस्कार मंडळी गोसेव गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे संध्याकाळ संध्याकाळ शुभ संध्याकाळ मंडळी सॉरी मंडळी आज पॉडकास्ट यायला थोडा उशीर झाला कारण आज पॉडकास्ट मला वेगळ्या व्यक्तीवर करायचं होता आणि अचानकच मी ही सकाळ सकाळ शुभ सकाळी मुलाखत बघितली आणि मग मी विचार केला की आज ह्याच्यावर करायला पाहिजे मग परत तेच नोट्स काढा अभ्यास करा सगळी माहिती गोळा करा हे सर्व करण्यामध्ये वेळ गेला आणि इव्हेंच्युअली पॉडकास्ट यायला उशीर झाला पण मीन वाईल मी तुमच्यासाठी एक छोटंसं शॉर्ट्स टाकलं होतं ते तुम्ही नक्कीच एन्जॉय केलं असेल आणि नक्की मला कळवा तुम्हाला कसं वाटलं आणि पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कारण असली मजा तर एंडिंग में ही हे मला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला मग आजपासून मी दोनदा हिंट दिलं तर त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी कोणावर पॉडकास्ट घेऊन आले आहे आणि आज कोणाचा लेटेस्ट व्हिडिओ आला आहे सेकंड पार्ट तर आज आपण आपल्या पॉडकास्ट आपण सेकंड पार्ट घेऊन आलो आहोत सत्ता प्रस्तुत सेल्फ प्रोक्लेम्ड इन्फ्लुएन्सर्सच्या जगात लेझी मूडी बंजीतावर ओवरऑलच हिचा इंटरव्ह्यू घेताना हिचे शॉर्ट्स घेताना जोक स्वतःला खूप मेहनत घ्यावी लागली आहे असं ओवरऑलच त्यांच्या जे बिहाइंड द सीन्स होते त्यावरून कळतच होतं पण मॅडम एकूणच कशा आहेत ह्याची ख्याती इतकी पसरलेली आहे आपल्या बेहोश टॉक्समुळे की आता सगळ्यांनाच माहिती आहे की थोडी मेहनत तर करायला लागणारच मॅडमवर पण ठीक आहे इतकं खायला व्हायला मिळालं तर जोगसत्तावाल्यां पण चंगळच असते त्यासाठी तर काय एवढं थोडीफार मेहनत घेतली तर वर्थच आहे नाही का एक थोडंसं आपण मागच्या मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं होतं त्यांनी तर त्याकडे जाऊया आणि नंतर मग आजच्या मुद्द्यांकडे वळूया तर आपल्या बंजिता मॅडम म्हणतात की त्यांना पहिलं पेमेंट म्हणजे अडीच वर्षांनंतर आलं होतं आणि तोपर्यंत त्यांनी स्वखर्चाने गोष्टी केल्या बरोबर आहे ताई खायचं तुम्हाला तुमच्या पोटाला ते दाखवणार कुठे तुमच्या चॅनलवर त्याचे पैसे कोणाला मिळणार तुम्हाला तर मग असंच असतं ताई सगळ्यांचंच असं असतं तुम्ही एकट्या नाही आहात पण हे अडीच वर्षाचं काय मला समजलं नाही कारण ऑनलाईन ट्रान्सफर पैसे होत होते आणि जरी लॉकडाऊन असलं तरी लॉकडाऊन ऑनलाईन पैसे तर मिळतच होते लोकांना तुमच्याकडे काय असं पॅकेट यायचं का असं डॉलर्सचं नाही ना आणि तसं बऱ्यापैकी यूट्यूबचं व्हेरिफिकेशन ऑनलाईनच आहे काय काय गोष्टी आहेत ज्या आत्ता मॅन्युअली कराव्या लागतात पण तेव्हा त्याही ऑनलाईनच होत्या त्यामुळे तो प्रश्नच नव्हता तुम्हाला त्यामुळे ये बात कुछ हजम नाही होई आणि राहिला प्रश्न तुमचा पैसे घालण्याचा तर हा एक बिझनेसच आहे ताई तुम्ही जो करताय तो एक बिझनेसच आहे तर बिझनेसमध्ये आपल्याला थोडं आधी भांडवल तर घालावंच लागतं नाही का असं फुकट असा कुठला बिझनेस आहे की झिरो इन्व्हेस्टमेंट आहेत काय काय पण तुमचा जो आहे ना त्यामध्ये थोडं इन्व्हेस्ट करावंच लागतं असू दे आता आहे की नाही सगळीकडे जाऊन फुकट एन्जॉय चला तर मग आजच्या मुद्द्यांकडे वळूया चमन सर आले बाबा आज एक्सक्ल्युझिव्ह इंटरव्ह्यू चमन सरांचा होता म्हणजे गेल्या इंटरव्ह्यूमध्ये पण चमन सरांवरच फोकस होता पण तो इनडायरेक्टली होता आज एकदम डायरेक्टली होता मी सर सर का म्हणते नाही कोण म्हणत नाही ना बिचाऱ्यांना म्हणून मीच बोलते ठीक आहे जाऊ दे असावं कधी कधी कारण ते बिचारे ना तेव्हापासून मॅडम मॅडम म्हणत आहेत त्यांनी म्हणजे रिव्हील केली आहे गोष्ट की कसं त्यांना मॅडम नाव पडलं आणि एक्सक्लुझिव्हली सत्तावर त्यांनी खूप मोठा जोक सांगितला आहे जरा का त्यांचा प्रपोजलचा जोक ऐकायचा आहे तुम्हाला ऐकायचं आहे माझ्या तोंडून सांगतेच प्यारे की का एक लडका था एक लडकी थी हो किती ते किती फेक आणि किती खोट आता तुम्ही म्हणाल की नाही आम्ही नाही तुम्हाला आता खोटं वाटतं त्याला आम्ही काय नाही करू शकत असं तसं पण काय म्हणजे कोणता पण ना सुज्ञ माणसाला ना एका मिनिटात कळेल काय म्हणजे असं असं कोण करत का, का? पिसाटल्यासारखं की मी एलिजिबल बॅचलर आहे आणि मला एक मुलगी शपतोय मी मुलगी शपततोय व लडकी है का माझ्या डोळ्यासमोर असं चित्रच उभं राहिलं की चमन असा बँकेत गेलाय किंवा कुठच्या तरी म्हणजे ऑफिसमध्ये गेलाय आणि त्याच्या छातीवर असा स्टिकर लावलाय आम्ही लग्नाळू लग्नासाठी मुलगी पाहिजे तर ही बंजिता माने इन्शुरन्स एजंट होती ते मॅनेजर वगैरे बोलतात पण असे काय नाही आहे मॅनेजर बिनेजर काय नाही इन्शुरन्स एजंटच होती ती ठीक आहे तर ती इन्शुरन्स एजंट होती हा गेला तिथे पॉलिसी काढायला पॉलिसी काढायला गेला तर नेमकं हिने त्याला पाहिलं आणि ही म्हणाली सर तुम्हाला मी मदत करते आणि मी तुमची पॉलिसी काढण्यास हेल्प करते मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाईड करते आणि तो बोलला ओके मॅडम तेव्हापासून त्या ह्याच्या मॅडम झाल्या पण हिच्यासाठी तो सर नाही झाला ह्याच्यासाठी झाली ती मॅडम 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 काय बोलतस मॅडम मॅडम काय बोलतस आहा मॅडम आहा मॅडम ओह मॅडम हा पण तेव्हा ना हिने त्याला सर 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 केलं आणि मग त्याच्या एकदम सरमध्येच घुसली म्हणजे डोक्यातच घुसली एकदम डोक्या मना ध्यानी मनी सगळीकडेच बंजिता 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 आणि मग काय बोलली ती मी उद्या तुमच्या घरी येते डॉक्युमेंट कलेक्ट करायला लागतील मला डॉक्युमेंट तुमचा ॲड्रेस वगैरे मला द्या असं म्हणून ती दुसऱ्या दिवशी यांच्या घरी गेली घरी गेली आणि मग ह्याची आई म्हणाली की आता तू जेवायच्याच वेळेला आली ना तर जेवायला बस आणि मग कट टू दॅट ना थांबा मध्येच एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मध्ये चमन काय म्हणतो हिला ना असं म्हणजे जात पात धर्म असं काही नाही आहे ही म्हणजे ना सगळ्यांना समानच वागणूक देते त्यामुळे ना ही ना आमच्या घरी बिंदास जेवायला बसली म्हणजे काय म्हणायचं काय स चमन तुला हां जात पात असं काय मानत नाही वगैरे म्हणजे हां काय म्हणायचं काय आहे स्पष्ट बोल ना जास्त हुशारी करायला जातोस पण तोंडावर पडतोस कोणी झाली असं काही मानत नाही समजलं ना आणि तू काय वेगळा मोठा जगा वेगळा केला नाही आणि मुळात तुला कोणाला तू हिणवतो आहेस म्हणजे तू कुठल्या असा जमातीतला आहे की तुझ्याकडे कोण खात नाही का काय असं असं तुला म्हणायचं आहे की असे कुठले लोकं आहेत की ज्यांच्याकडे लोक अजून बसत नाहीत वगैरे अशी तुझ्या ओळखीची लोकं आहेत आणि ही कुठली तरी महान व्यक्ती आहे जी बसते जेवायला ते जे तर आम्हाला माहितीच आहे जातपातचा प्रश्न नाही आहे इतडी खादाड खाऊदरी आहे ना की ती कुठेही बसू शकते आणि कशीही बसू शकते खायला द्या फक्त आला मटा सांगणारा जातपात धर्म भेद मानत नाही नुसतं ऍक्टिंग करून ती व्यक्ती होत नाही माईंची ऍक्टिंग करून कोण माई होत नाही आणि ना नको तिथे ना उगाच सब बोलून आहे ना आपलं ज्ञान पाजळू नको तुला आधी पण सांगितलंय मी जरा शांतच बसत राहा जेवढं विचारलंय ना तेवढंच उत्तर दे उगाच आहे ना नाहीतर कधीतरी ना, तर ना तोंडावर पडशील आणि उगाच नसत्या कशातरी वादात फसशील जशी ती बोंबल फसली आहे ना आता तसा तू पण फसशील त्यामुळे ना गप्पच बस बरं ते जाऊ दे ते म्हणजे तो असं मध्येच बोलला म्हणून ते आठवलं म्हणून बोलली मी त्यानंतर मग ही जेवत होती ना अशी जेवत होती तर म्हणजे जेवताना बघून ना इतक्या इम्प्रेस झाल्या ना हिच्या सासूबाई आणि ते वाटत की काय सुंदर जेवते ना ही खादाडी हिला प्रपोजच करूया आपल्या मुलासाठी म्हणून मग त्या म्हणाल्या की तुला आमचा चमन कसा वाटतं ग त्याला पण असंच खाण्याचा ना खूप शौक आहे आणि मला ना तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तू पण एक नंबरची खादाड आहेस आणि मग तिथे ह्याची कोणतरी अशी दूरची लांबची वहिनी होती म्हणे तिनं हिला चिडवायला लागली असं इनडायरेक्टली त्याच्या नावाने आणि मग हिला ना खूप असा राग आला आणि हे काय आहे फालतुगिरी असं समजून म्हणून ती घरी गेली त्याच्या डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आणि मग नंतर आहे ना मग यांच्या वरच्यावर भेटी होऊ लागल्या आणि मग नेक्स्ट डेच आहे ना चमनने तिला फोन केला दुसऱ्याच दिवशी आणि तिला प्रपोजच करून टाकलं ही गोष्ट पटण्यासारखी आहे का मंडळी कुठल्या अँगलने ही तुम्हाला अशी लव्ह स्टोरी अशी रियल वाटते ऑथेंटिक असे एखादी व्यक्ती आहे जी आपल्याला माहिती नाही तिचं नाव गाव फळ फूल आपल्याला काही माहिती नाही काही आसभास नाही तिचं लग्न झालं आहे नाही झालं आहे ती कशी आहे काय आता बघा मी मी तुम्हाला वाटते का म्हणजे मी एका मुलाची आई आहे असं नाही वाटत ना माझ्या आवाजावरनं वगैरे असं वाटतं ना म्हणजे मी किती अशी सुकुमारी वगैरे आहे पण असं नसतं ना आता सुकुमारी बघा सुकुमारी सुकुमारी तिचं नाव आहे पण ती सुकुमारी वाटते का मग तिचा नवरा किती कोकलून कोकलून बोलू दे की ही सुकुमारी आहे ही सुकुमारी आहे पण ती सुकुमारी वाटते का नाही वाटत ना मावशीचं पण बघा मावशी किती बोलते की कि मी मी अशी तरुण आहे म्हणजे अजून माझं काहीच वय हो नाही मी असं बस मी फक्त आता एकतीस वर्षाचीच आहे पण मावशी वाटते का एकतीस वर्षाची असेल का ती एकतीस वर्षाची म्हणजे असं कसं कोणाला काही माहिती नसताना आपण डायरेक्ट आपल्या मुलासाठीच मागणी घालून टाकायची म्हणजे हे नॉर्मल नाही आहे हां हे अजिबात नॉर्मल नाही आहे असं जर आपल्याबरोबर कोणी केलं तर मग आपण सहन करू का आपल्याला वाटेल काय म्हातारच वगैरे लागलं की काय या बाईला म्हणजे मी इथे काहीतरी पॉलिसीचं करायला आली आहे काम आणि मला डायरेक्ट मुलासाठी मागणीच घालते आणि हिचा मुलगा थरकी असं काय डायरेक्ट फोनच करतो आणि डायरेक्ट प्रपोज करतो हे काय बरं लक्षण नाही आहे म्हणजे अशा माणसाचं तर मी पूर्ण कॅरेक्टर पडताळून पाहिलं असतं म्हणजे हा जर मला असं पहिल्याच भेटीत प्रपोज करू शकतो कामानिमित्त येऊन तर मग हा तर असा येणाऱ्या जाणाऱ्या कोणाला पण प्रपोज करत सुटला असेल म्हणजे आमच्या तुमच्यासारखी नॉर्मल माणसं तरी असं काय असं वागत नाहीत असं मला तरी वाटतं मागे जेव्हा वा बेहोश टॉक्समध्ये ह्याच गोष्टीवरती चर्चा झाली होती आम्ही सर्वांनी ह्यांना प्रश्न विचारले होते लोकांनी प्रश्न विचारले होते तेव्हा ह्या म्हणाल्या होत्या की नाही असं असं नाही आहे मी नंतर तुम्हाला कधीतरी व्यवस्थित सांगेन त्या लोकांनी आमचं कट केलं मी बरंच काही नीट एक्सप्लेन केलं होतं पण त्या लोकांनी असं कट करून दाखवल्यामुळे असा गैरसमज झाला आहे मी एक तास बोलले होते पण त्या लोकांनी वीस मिनटाचंच ठेवलं फुटेज बाकीचं सगळं कट करून टाकलं मग आता आताची स्टोरी तरी खरी आहे का आणि जर ती खरी आहे तर ती न पटण्यासारखी आहे बरं का नाहीतर तुम्ही एकदम ढढळीत खोटं बोलत आहात एकदम तोंडावर ऑन फेस ऑन कॅमेरा किती खोटं बोलायचं म्हणजे काहीतरी त्याला लिमिट आणि आता काय कारण आहे तुमच्याकडे की जोगसत्तावाल्यांनी पण फुटेज कट केलं कारण तुमचे अहो तुमचे मिस्टर सांगतातच ना की हिनं खूप बोलते ही खूप बोलते खूप बोलते इतकं बोलते की बस हिला काय कळतच नाही कुठे स्टॉप करायचं आणि नुसतं बोलतच राहते तर त्यामुळे तुमचं असं सगळीकडे होत असेल नाही का की म्हणजे हो तुम्ही इतकं बोलताना की ते मूळ मुद्द्याचं राहतं बाजूलाच आणि मग दुसरंच काहीतरी पोस्ट होतं आणि मग प्रत्येक वेळेला गैरसमज होतो कारण ही स्टोरी जी तुम्ही सांगितली ना ही खरी असूच शकत नाही आणि जर ती खरी आहे ना तर मग तुमच्यासारखे तुम्हीच चवण म्हणे मी आत्ताच लग्नाचे माझ्या व्हिडिओ पोस्ट केले तुम्ही बघितले असतीलच ना तर ती जोकसत्ता आली पण एकदम जोकच मारत होती हा ती म्हणते हो हो तेच ना ते तुम्हीच होते ना तो ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला उचललं होतं ह्यांना उचललं होतं वगैरे अरे मग तो बोलतोय माझ्या लग्नाचे व्हिडिओ मग तोच असणार ना त्याच्या लग्नात तोच असणार ना नाही तर आणि कोण असणार दुसऱ्याचा फोटो लावणार का तिथे त्याच्या लग्नात काय कन्फर्म करते बाई तू मग त्याच्यासाठी त्याला बोलावं लागलं की मी तेव्हा बारीक होतो ना तेव्हा आम्ही बारीक होतो आता मी परत बारीक होण्याचा प्रयत्न करतो आहे वगैरे 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 अरे हो चमन चमन समजलं रे चमन काय हो सत्तावाल्या ताई असं नाही तुम्ही बॉडी शेमिंग नाही करायचं हां मग तो आता कसं कसं हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप करतोय कसं कसं आत्ता यायला लागलं आहे कॅमेरासमोर आणि तुम्ही ना म्हणजे असं बोलून हे बरं नाही केलं तू चमन होशील तू परत पहिल्यासारखा काही टेन्शन नको घेऊ फक्त थोडं खाण्यापिण्याचं हिच्या नादाला लागू नको समजलं ना हे खात नाही तुलाच ठुसते नुसतं कॅमेरामन म्हणून घेऊन जाते आणि मग नंतर मग फक्त एक घस खाते गुपचूप आणि मग बाकीचं तुला खायला लावते हे hey, डोंट फॉल इन ट्रॅप चमन सगळं काही व्यवस्थित होईल चमनला असं बोलू नका मला आवडत नाही गोंडुल्ला गोंडेशे तो म्हणजे द्या बाई तू आणि ना एकदा एक ना काय ते एकदा ठरव तुला काय आहे दहा वेळांना असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगू नको आणि स्वतः पण कन्फ्यूज होऊ नको दुसऱ्यांना पण कन्फ्यूज करू नकोस कारण म्हणजे इतकं म्हणजे तुला ना खोटं पण नीट बोलता येत नाही म्हणजे शक्यच नाही खोटं बोलणं कारण खोटं बोल बोलायला ना माणसाला एक खोटं बोललं ना तर त्याला मग हजार गोष्टी बोलायला लागतात ते पटवून देण्यासाठी तसंच काहीच तुझं झालेलं आहे त्यामुळे ना तू काही काही विषयाना सोडूनच आता तू उगतच त्याच्यावरती परत परत ते उगाळू नको कारण तू जितकं त्याला उगाळतेस ना तितकं तुझं खोटं अजून अजून बाहेर येते जसं की तू म्हणालीस की आमचं लग्न ठरलं आणि लगेचच लग्न आम्ही करून टाकलं आम्हाला फिरायला वगैरे जास्त वेळच नाही मिळाला आणि ह्या उलट तू बेहोस्टॉक्समध्ये बोलली की ते मग कोण बसायचं तिकडे जाऊन रेल्वे स्टेशनला जाम खात हां ते जाम खायचे दिवस आता जोगसत्ताच्या वेळेला स्किप झाले का आणि बंजिता काय म्हणे की ना आमच्या बाटिकेना खूप गरम डोक्याचा आहे ना तर सगळ्यांना असं वाटायचं की ह्याच्याशी कसं पटणार कसं होणार पण आमचं ना खूप चांगलं पटायचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा आमचं खूप छान पटायचं आता पटत नाही का म्हणजे असा तुझा इशारा आहे का बोलायचा बरं ठीक आहे चल तू ढस तुला काय बोलायचं ते कळत नाही ठीक आहे म्हणजे पटायचं तुझं बट जोगसत्तावाली प्यारी समज गई काय मस्तपैकी कशी बर गुगली टाकली ना एक नंबर आहे ताई ती म्हणते कशी की बरोबर दोघेही गरम डोक्याचे नाही का म्हणजे कोणी ना असं येडा वनके पेढा खाय तो बस ऐसे काय तुम्ही बोलून गेलात ताई म्हणजे एकदम शटापच झाले हो एकदम हसायला आलं वंजिताला मनापासून हसली तेव्हा त्यानंतर ह्यांचा सेगमेंट असतो ज्यामध्ये ह्यांना तीन गोष्टी सांगायच्या असतात आवडती नावडती आणि चालवून घेण्यासारखी तर चमनने काय गोष्ट सांगितली आहे बंजिताबद्दल त्याचं म्हणणं आहे की त्याला वंजिताची चालवून घेणारी गोष्ट जी तो म्हणू शकतो ती आहे तिचं मराठी वा चमन वा ठोकत आली ठोकत आली अरे चमन दुसऱ्याच मराठी तू चालवून घेण्यापेक्षा तू स्वतःच बघ ना तुझं स्वतःच बघ काय उजड पडलंय तू दुसऱ्यांचं काय चा चालवून घेणार असेल नशेलवाला अरे तू ते बोललास ते बोललास वरून त्याच्यावर जे उदाहरण दिलंस ना ते तो त्याहूनही महान होतं तर हा सांगतो की ही जे आता मिलियन वगैरे पण बघितलं ना आता कसं चुकीचं बोलते मिलियन विलियन तर असे जे शब्द आहेत ना तेही चुकीचं बोलते पण तिनं साफ अंतकरणाने बोलते तर तिच्या मनात काय नसतं तर तेव्हा ना ती असं विदाऊट फिल्टर बोलते ना हेच मला तिचं आवडतं मुळात चमन हे मिलियन फिलियन हे जे तू उदाहरण दिलं ना हा मराठी शब्द नाहीच आहे तर त्याच्यामुळे तिचं मराठी चांगलं असण्याचा आणि मिलियन फिलियन चुकीचं बोलण्याचा काय संबंध म्हणजे एकापेक्षा एक चमन एक तू ना तू तु काही बोलूच नको बाबा तू काही बोलूच नको आणि जोक जोकसत्तावाले नक्का हो त्याला असले प्रश्न विचारू कशाला त्याला असे प्रश्न विचारून असं कशात तरी फसवत आहे त्याला आणि विचारलं तर विचारलं विचार त्याला असं सा, सांगायचं ना थोडं मॉडीफाय कर हे काय बोलतोय तू म्हणजे काय ह्याचं मॅच नाही होत आहे आन्सर तुझं छान नाही वाटत आहे सांगायचं ना तुम्ही पण काय म्हणजे त्याचे काय मजा बुडवायला इंटरव्ह्यू घेतला की काय एकापेक्षा एक हा नमुने भरले होते ते काका ते काका आले आणि ते काकाने पण एकदम म्हणजे ना जुन्या गोष्टींना उजाळा दिला म्हणजे वंजिता हे सगळ्यांना जगजाहीर आहे पण काकाने पुन्हा एकदा ना ह्या इंटरव्ह्यूमध्ये पण ते एम्फोसाईज केलं की वंजिता एक नंबरची ढ होती आम्हाला ना, ना खूप टेन्शन होतं म्हणे की हिचं कसं होणार काय होणार पण बाबा सुटली हिचं बोल बच्चन देण्याची जी आहे ना ती कुठंतरी कामाला आली हे बोलवचन देते दे ना तेच एक काय ते म्हणजे तो गुण होता हिच्यामध्ये पण आम्हाला असं वाटायचं नुसतं बोलवचन देऊन कसं होणार ना आणि विभ्यासाचा तर हिचा काही संबंध नव्हता पण आम्ही कधी इनडायरेक्टली म्हणजे त्यांना हेच म्हणायचं होतं की आम्ही कधी विचारच केला नव्हता की ही बोलबच्चन देण्याची जी खासियत आहे ना हिची की ती इतकी कामाला येईल आणि तिची ना म्हणजे गाडी अशी सुसाट सुटेल पण जे झालं ते चांगलंच झालं आणि असंच चालू राहू दे आणि असंच तू लोकांना ना बच्चन देत राहा आणि लोकांना मस्तपैकी उल्लू बनवत राहा आणि हाच आमचा तुला आशीर्वाद आहे पोरी तुम आगे बडव हम तुम्हारे पीछे पीछे आते हे वाले यार तुम्ही ना म्हणजे असं ठरवूनच आलेलं आहे वाटतं की हिच्या चा, ना प्रत्येक गोष्टीला आपण असं कॉन्ट्राडिक्टरी दाखवायचं आणि हिच्या ना मस्त मजा घ्यायची आहे ना हे ठरवून आलेले की नाही खरं खरं सांगा नाहीतर तुम्हाला रिटेक वगैरे घेता येतातच हो नाहीतर मग हिने इतकं तुम्हाला त्रास दिला असेल ना जसं मी स्टार्टिंगला बोलली इतके रिटेक इतके रिटेक झाले असतील ना की मग त्यांना वाटलं असेल जाऊ दे काय बोलते ते बोलू दे काय हिला किती म्हणजे केलं तरी काय समजतच नाही डोक्यातच घुसत नाही हिला प्रश्नच कळत नाही काय प्रश्न विचारतो काय उत्तर दे ते जाऊ दे जे चाललंय ते चालू दे एक असं असू शकता कारण ही काय म्हणे की आपल्या सासूबद्दल की आमच्या आई ना जितकं आमच्यासाठी करतात ना ती थि, तितकं कमी आहे हे काय स्टेटमेंट आहे मंडळी की आई आमच्यासाठी जितकं करतील तितकं कमी आहे असं कोण बोलतं म्हणजिता आत्ताच चमन बोलला यार तो ॲडजस्ट करून घेईल म्हणून काय असं काय वाटेल ते बोलायचं काय जरा तरी थोडंसं असं डोकं आणि हे जोकसत्तावाले काय तुम्ही नावाप्रमाणेच काय जोक चालवलं आहे इकडे तिला सांगायचं ना असं नाही बोलायचं तुम्हाला असं म्हणायचं आहे का की म्हणजे आई आमच्यासाठी इतकं करतात ना की त्यांच्याबद्दल मी जितकं बोलू तितकं कमी आहे असं म्हणायला पाहिजे ना तर हिचं तर काय म्हणजे प्युअर अंतकरण आहे ना मनातून बोलते ती असं नो फिल्टर तर ते खरं खरं निघून जातं तर ती काय म्हणते की आमच्या आई ना आमच्यासाठी जितकं करतात तितकं कमी आहे बरोबर अजून करा ओ आई थोडं अजून करा जितकं करतात तितकं कमी आहे म्हणते ती चला तर मग मंडळी आता मी वळते आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या सेगमेंटकडे जी आहे चोर पत् कडा गया आणि मी वंजिताची चोरी पकडली बरं का जे मला माहिती होतं चमन तर बघतोच आपले पॉडकास्ट ऐकतो वगैरे आणि आपले मावशी पण ऐकते ते तर आपल्याला माहिती आहे आणि आजकाल आपला झुमुरा पण ऐकायला लागलाय म्हणजे तो तो पहिल्यापासूनच ऐकतो त्याच्याकडे तर म्हणजे माझा सगळी ख्यातीच पसरलेली आहे तर आता ना मला कळलं की ना म्हणजे आपली बंजिता पण ऐकते कसं काय कसं काय तुम्ही नोटीस केलं का जे मी नोटीस केलं शेवट बघितला का कसा केला बाप्या मस्त रहा आणि स्वस्थ रहा, कोण बोलतं असं कोण बोलता मंडळी बरोबर म्हणजे खरी इन्फ्लुएन्सर तर मी आहे मंडळी आता मला असं वाटायला लागलंय बाबा मीच आहे मीच ती मीच बघा ना हळूहळू सगळ्यांना माझा इन्फ्लुएन्स होत आहे असं म्हणजे सगळेजण असं ना काय 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 काय, काय। गोष्टी अशा बोल बोलून जातात ना कळत नकळत असंच असतं ना म्हणजे इन्फ्लुएन्स आपला असं कळत नकळतच होत असतो आपला प्रभाव लोकांवर कळत नकळतच पडत असत तर मला आता हळूहळू माझ्या कामाची पावती मिळत आहे आणि अशीच ती मिळत राहो आणि अशीच आपली ख्याती सर्वत्र पसरत राहो आणि मुख्य म्हणजे जे मुळात आपण हे जे रिॲक्शन देणं ज्या गोष्टीसाठी चालू केलं आहे ती गोष्ट सर्वांच्या लक्षात येऊ हो, आणि त्यानुसार सुधारणा होऊ देत ह्यांच्यामध्ये हीच आपली ईश्वराचरणीय प्रार्थना याच नोटवर मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ रहा टेक केअर बाय बाय मास्लामा